सो इन द लास्ट लेक्चर व्हाट वी हैव सीन इज द फाइव डिटरमिनेंट्स ऑफ डिमांड. उसमें था प्राइस, इनकम, उसके बारे में देखा था हमने. देन प्राइस ऑफ रिलेटेड गुड्स, दैट इज कॉम्प्लीमेंट्स एंड सब्स्टिट्यूट्स का आपके डिमांड पे कैसे असर होता है. उसके बाद टेस्ट और प्रेफरेंसेस ऑफ द कंज्यूमर्स. अब ऐसे सोचो कि जैसे ही मैंने आपसे बोला था कि जैसे ही रमजान आता है तो आप क्या कर लेते हो, वो जो ड्राई फ्रूट्स है उसका डिमांड एकदम से बढ़ जाता है, लोगों का उसमें टेस्ट क्रिएट होता है, प्रेफरेंसेस क्रिएट होते हैं. वैसे ही सिंपली जेव गणेश चतुर्थी च फेस्टिवल असत, गणेश चतुर्थी अपन साजरी करो, गणपति मूर्ति की नेहमीच मागणी वाढते. रेट तुम्ही डिसेंबर मध्ये जाऊन तेवढ्या गणपति मूर्ति घ्याल का? नहीं. सो गणपतीच्या मूर्तींची मागणी तेव्हा वाढते टेस्ट प्रेफरन्स नुसार. कोई फेस्टिवल के अगर कपड़े है तो उनका भी फेस्टिवल के दौरान ही उनकी मतलब डिमांड बढ़ती है, वो जो अच्छे अच्छे एकदम चमचम चमचम वाले कपड़े असतात त्यातले. ओके, सो दैट इज टेस्ट एंड प्रेफरन्स ऑफ कंज्यूमर विल ड्राइव डिमांड. देन कंज्यूमर्स एक्सपेक्टेशन. जनरली क्या होता है, जैसे मैंने बोला एक सर्टन टाइम में जैसे आपका ऐसा स्पेकुलेशन बन जाता है, थिंकिंग प्रोसेस, कि अब ना प्राइजेस बढ़ेंगे. जैसे कि अब कोविड आया तो बीच बीच में लोगों ने क्या सोचा, अब तो कोई मिलने वाला ही नहीं है हमें, जो भी कुछ होगा वो मिलेगा ही नहीं. तो लॉकडाउन के शुरुआत में, लॉकडाउन की जो शुरुआत होती एकदम, तेव्हा सगळ्यांनी बराबर बराबर जिन्नस खरेदी करून घेतला. जेवढे लोक पटापट पटापट डिमांड एकदम वाढली जिन्नस ग्रोसरीची, राईट. ऍट दॅट टाइम काय झालं, आपोआपच एवढा माल लोकांकडे तयारच नव्हता आणि त्यामुळे आपल्याला वाटायला लागलं की टंचाई निर्माण झाली. ओके, वेरास अब देखो ऐसा कुछ नहीं हुआ है, हमें जो भी चाहिए वो हल्के हल्के हमें मिल रहा है, शायद एक दिन लेट, दो दिन लेट, सात दिन लेट, लेकिन ऐसा नहीं हो रहा है कि हमें जो मतलब चीजें लगती ही है उसका कुछ प्रॉब्लम है. इसकी वजह से जैसे कंज्यूमर का एक्सपेक्टेशन चेंज हो जाता है, आपका डिमांड भी चेंज होता है, यहाँ वहां पूरा हो जाता है. ओके, सो लेट्स सी ऐसे क्या क्या डिटर्मिनेंट्स हम देखने वाले हैं. पहले है प्राइस, और आपको ये क्वेश्चन आ सकता है एक्सप्लेन द डिटर्मिनेंट्स ऑफ डिमांड 8 मार्क्स के लिए. तो आपको ये सब लिखना होगा, पहले डिमांड क्या है लिखनी होगी, फिर उसके बाद डिमांड का अगर 8 मार्क के लिए क्वेश्चन है देन अच्छे से इंट्रोडक्शन लिखना होगा डिमांड का कैसे असर होता है. और ये भी जो पॉइंट है उसमें हर बार ऐसे दिखाना पड़ेगा कि अगर प्राइस बढ़ी तो डिमांड पे क्या असर होगा, प्राइस कम हुई डिमांड पे कैसे असर होगा. तो हर एक ये डिटरमाइनिंग फैक्टर का और डिटरमिनेंट का आपके डिमांड पर कैसे असर होता है ये आपको क्वेश्चन में लिखना पड़ेगा. इसके लिए मैंने पूरे मतलब क्या बोलते हैं विस्तृत से पूर्ण एकदम नीट एक्सप्लेन करून तुम्हाला इथे लिहिलंय. ओके, सो लेट्स सी. द लॉ ऑफ डिमांड स्टेट्स दैट व्हेन प्राइजेस राइज द क्वांटिटी ऑफ डिमांड फॉल्स. राइट, प्राइस वाढतात तेव्हा तुमची डिमांड कमी होते, ज्याला आपण म्हणतो कॉन्ट्रॅक्शन ऑफ डिमांड. उलट झालं, प्राइस कमी झाली डिमांड वाढली, एक्सपान्शन ऑफ डिमांड. दॅट ऑल्सो मीन्स वेन प्राइजेस ड्रॉप डिमांड विल ग्रो. राईट, एक्सपान्शन ऑफ डिमांड. पीपल बेस देअर परचेसेस, मतलब पीपल उनका परचेस तय करते हैं डिपेंडिंग ऑन, जस्ट अ मिनट, आपको मेरा स्क्रीन दिख रहा है? राईट, इज इट दिख रहा है? क्या होता है, पीपल लोग सोचते हैं उनका परचेसिंग डिसीजन क्या खरीदना है क्या नहीं खरीदना है बेसिस ऑन द प्राइस इफ ऑल अदर थिंग्स आर इक्वल. अगर बाकी कोई फैक्टर्स नहीं है जैसे अब हम देखने वाले हैं तो वो अगर कॉन्स्टेंट है तो लोग क्या करेंगे, सिर्फ प्राइस के बारे में सोचेंगे और उसके हिसाब से खरीदेंगे. प्राइस ज्यादा होगा डिमांड कम होगी, प्राइस कम होगी डिमांड ज्यादा होगी. द एग्जैक्ट क्वांटिटी ब्रॉट फॉर ईच प्राइस लेवल इज डिस्क्राइब्ड इन द डिमांड शेड्यूल. जो हमने देखा था डिमांड शेड्यूल, तो हर एक मतलब कितना कितने प्राइस के लिए कितना डिमांड होगा ये हमें पता चलता है डिमांड शेड्यूल से एज पर द प्राइस. इट्स देन प्लॉटेड ऑन द ग्राफ एंड शोन एज अ डिमांड कर्व. तो अगर ये ही शेड्यूल हमने ग्राफ में दिखाया तो उसके उसको बोलते हैं डिमांड कर्व. द डिमांड कर्व शोज जस्ट द रिलेशनशिप बिटवीन प्राइस एंड क्वांटिटी डिमांडेड. तो एक्चुअली डिमांड कर्व क्या दिखाता है, आपकी प्राइस का रिलेशन विद द क्वांटिटी डिमांडेड. इफ वन और द अदर डिटर्मिनेंट चेंजेस द एंटायर डिमांड कर्व शिफ्ट्स. मतलब प्राइस ही नहीं, आगे भी जो भी हम डिटर्मिनेंट देखने वाले हैं,
उनमें कुछ भी छोटा सा बदलाव आया, थोड़स जरी बदल तरी तुमचा डिमांड कर्व शिफ्ट होऊन जातो. इफ द क्वांटिटी डिमांडेड रिस्पॉन्ड्स अ लॉट टू प्राइस, मतलब अगर जो आप डिमांड कर रहे हो वो बहुत ही प्राइस पे डिपेंड करता है, थोड़ी सी भी प्राइस चेंज हो गई तो डिमांड बहुत ज्यादा चेंज हुई, ऐसा दिखा हमें, सो देन इट विल बी नोन एज इलास्टिक डिमांड. लेकिन इफ डिमांड डजंट चेंज मच रिगार्डलेस ऑफ प्राइस, मतलब जैसे मेडिसिन प्राइस चेंज हो रही है लेकिन मेडिसिन की डिमांड चेंज नहीं हो रही है, देन इट इज कॉल्ड इन इलास्टिक डिमांड. आप ये दो अलग कंसेप्ट है, इलास्टिक डिमांड, इन इलास्टिक डिमांड. आपको समझ में आए मैंने जो बताया? ओके, फिर से बताती हूँ एक बार. जर प्राइस थोड़ीसी पण वाढली किंवा कमी झाली, पण आपण जी मागणी करतोय, आपण जी डिमांड करतोय एज अ कंझ्युमर, त्यात खूप मोठा फरक पडला, देन सो प्राइसच्या तुलनेत जर खूप मोठी डिमांड बदलली, देन इट इज कॉल्ड इलास्टिक डिमांड. अगर प्राइस के हिसाब से आपकी डिमांड चेंज नहीं हुई, देन वी विल कॉल्ड इट एज अ इन इलास्टिक डिमांड. सो इलास्टिक इज लाइक द रबर, तुम्ही ताणलं की काय होतं, तो ताणला जातो, सो दॅट इट इज अ इलास्टिक. पण जर एखादी गोष्ट लाईक असं समजा तुमच्या समोर असणारं पेन, तुम्ही ताणलं तर पेन मोठं होईल का? नाही, देन इट इज इन इलास्टिक. सो प्राइस थोडीशी ताणल्यावर रबर एकदम जोरात, म्हणजे डिमांड एकदम जोरात मोठी झाली, इलास्टिक. ओके, पण प्राइस कमी जास्त झाली तरी जर डिमांड सेम राहिली तर दॅट इज कॉल्ड इन इलास्टिक डिमांड. नेक्स्ट डिटर्मिनंट इज इन्कम. वेन इन्कम राइजेस सो विल क्वांटिटी डिमांडेड, म्हणजेच ह्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह रिलेशनशिप आहे. तुमचं इन्कम वाढलं की तुमची क्वांटिटी डिमांडेड वाढणार आहे. वेन इन्कम फॉल्स सो विल डिमांड, बट इफ युअर इन्कम डबल्स, you won't always buy twice as much of your particular goods and services. पण जर तुमचं इन्कम डबल झालं, म्हणजे आधी 100 रुपये होतं आणि तेव्हा तुम्ही 20 रुपयाचं कन्झम्पशन करत होता, आता जर 200 रुपये झालं तर तुम्ही 40 रुपयाचं कन्झम्पशन करणार नाही, म्हणजेच तुमची डिमांड पण डबल होणार नाही तर त्याच्यापेक्षा कमी प्रमाणात वाढेल, कारण इन्कम वाढल्यावर तुम्ही त्यातला वाढीव भाग सेव्हिंग्स मध्ये ठेवता. सो इट इज नॉट प्रपोर्शनेट, इन नॉट इन अ प्रपोर्शन. ओके, देअर इज ओनली सो मेनी पिंट्स ऑफ आईस्क्रीम यू वुड वॉन्ट टू इट, सो मॅटर हाऊ वेल्दी यू आर. तुमच्याकडे खूप श्रीमंती असली किंवा तुमच्याकडे खूप पैसे आहेत, 1 लाख रुपये आहेत तुमच्याकडे, तुम्ही 1 लाख रुपयाचा आईस्क्रीमच खाल का रे? नाही, यू विल सेव्ह समथिंग. सो दॅट इज वॉट इट्स अ एक्झाम्पल ऑफ मार्जिनल युटिलिटी. तुम्ही ही कन्सेप्ट ऑलरेडी आधी शिकलाय, पण तुम्हाला आठवत नसेल तर तुम्हाला रिवाइज करायची गरज आहे. ओके, मार्जिनल युटिलिटी इज द कन्सेप्ट दॅट ईच युनिट ऑफ अ गुड ऑर सर्व्हिस इज लेस युजफुल टू यू दॅन द फर्स्ट. म्हणजे प्रत्येक वेळी सेम युटिलिटीचं, एक आईस्क्रीमचा स्कूप खल्ला खूप मस्त वाटतं उन्हाळ्यात, दुसरा खल्ला थोडस कमी मस्त, तिसरा खल्ला ठीकठाक, चौथा पाचवा असं जर 10वा खायला लागला तर काय होईल? तुम्हाला खूप त्रास होईल त्याचा, एकतर शरीराला त्रास होईल, प्लस तुम्हाला नॉझिएटेड फिलिंग होईल, वॉमिटिंग सारखं फिलिंग येत आहे लक्षात. सो तुमची मार्जिनल युटिलिटी म्हणजे त्या त्या पदार्थाच्या कन्झम्पशन मधून मिळणार सॅटिस्फॅक्शन हळूहळू हळूहळू कमी होत जातं. ओके, अँड ऍट सम पॉइंट जिथे तुम्हाला पुढची कमोडिटी नकोच आहे, तुम्ही पुढचा स्कूप खाऊच शकत नाही आईस्क्रीमचा असं होतं, तेव्हा तुमची मार्जिनल युटिलिटी 0 झालेली असते, एकदम पूर्ण कमी. तरी पण कुणीतरी मित्राने आग्रह करून 11वा स्कूप खायला लावला, देन युअर मार्जिनल युटिलिटी बिकम्स निगेटिव्ह, दॅट इज अ पॉइंट ऑफ डिससॅटिस्फॅक्शन. तुम्हाला त्या आईस्क्रीमचा त्रास होईल, तुम्हाला कंटाळ येईल, राग येईल, तुम्हाला नाही आवडणार. ओके, तुम्हाला कन्सेप्ट लक्षात येते मार्जिनल युटिलिटीची? सो याच्या पुढे जाऊन आपण बघतो, द फर्स्ट पिंट ऑफ आईस्क्रीम टेस्ट डेलिशियस, यू माइट हॅव अनदर, बट आफ्टर दॅट द मार्जिनल युटिलिटी स्टार्ट्स टू डिक्रीज टू द पॉइंट वेन यू डोंट वॉन्ट एनी मोर. हेच मी तुम्हाला सांगितलं, पहिल्या कप नंतर 10व्या कप पर्यंत जाईपर्यंत तुमचं सॅटिस्फॅक्शन हळूहळू हळूहळू कमी होत जातं, ऍट द एंड तुम्हाला आईस्क्रीम बिलकुल खावं असं वाटत नाही तेव्हापुरतं. थर्ड डिटर्मिनंट इज प्राइजेस ऑफ रिलेटेड गुड्स अँड सर्व्हिसेस. The price of complementary goods or services raises the cost of using product you demand.
म्हणजे तुमच्या जर एका गुडला पेन आणि रिफिल, ओके, गाडी आणि पेट्रोल हे जे एकमेकांचे कॉम्प्लिमेंटरी गुड्स असतील, पेट्रोल असेल तर गाडी चालेल आणि गाडी असेल तर पेट्रोल वापरावंच लागेल, पेन रिफिल, रिफिल पेन, देन अशा कॉम्प्लिमेंटरी गुड्स साठी, सर्व्हिसेस साठी जर त्या दोनापैकी एकाचीही प्राइस वाढली तर तुमची पूर्ण डिमांड करण्याची किंवा कन्झम्पशनची प्राइस वाढते. सो कॉस्ट ऑफ युझिंग दॅट प्रॉडक्ट इन्क्रीजेस, सो यू विल वॉन्ट लेस, त्यामुळे तुम्हाला कमी वापरावं लागेल, कमी वापरायचा विचार कराल आणि आपोआप तुमची डिमांड पण कमी होईल. फॉर एक्झाम्पल, वेन अ गॅस प्राइजेस रोज टू $4 अ गॅलन इन 2008, गॅस म्हणजे आता आपण पेट्रोल असा विचार करू, जेव्हा पेट्रोलची प्राइस $4 पर गॅलन अशी वाढली 2008 मध्ये, द डिमांड फॉर गॅस गझलिंग ट्रक्स, म्हणजे गॅसवर चालणारे किंवा गझलिंग म्हणजे खूप गॅस पिणारे असं आपण म्हणू, थोडं जास्त पेट्रोल, जास्त इंधन लागणारे ट्रक्स आणि SUVs फेल. काही गाड्यांना बघा जास्त इंधन लागतं. सो असे गोष्टी, अशा गोष्टींचा वापर, अशा गोष्टींची डिमांड कमी झाली 2008 मध्ये, जेव्हा पूर्ण जग रिसेशन मध्ये होतं. गॅस इज अ कॉम्प्लिमेंटरी गुड्स फॉर दिस व्हेइकल, म्हणजे जसं पेट्रोल हे व्हेइकल ना कॉम्प्लिमेंटरी गुड्स असतं. द कॉस्ट ऑफ ड्रायव्हिंग अ ट्रक रोज अलॉंग विथ द गॅस प्राइसेस. सो नुसती गॅस प्राइसेस वाढल्या नाही, कारण गॅस हे त्या ट्रक साठी कॉम्प्लिमेंटरी गुड होतं. तुमची ऑलरेडी गॅसची प्राइस वाढल्यावरती कॉस्ट ऑफ ड्रायव्हिंग ट्रक पण वाढली. ओके, आता पुढचा पॅरेग्राफ वाचा बरं तुम्ही आणि मला सांगा तुम्हाला काय लक्षात येत आहे, आणि ह्याच्या बरोबर पुढचा एक जो छोटासा इन्ग्रेडियंट आहे तो पण, आणि मला तुम्ही एक्सप्लेन करायचे ते. ओके, सो हॅलोज, वाचलत तुम्ही, येत आहे लक्षात? आपण मगाशी टेस्ट वरती बोललो होतो की वेन द पब्लिक डिझायर्स, पब्लिक डिझायर्स, इमोशन, प्रेफरन्सेस बदलतात जेव्हा असे लोकांचे, तेव्हा आपोआप तुमच्या डिमांड मध्ये पण चेंज व्हायला लागतं. ऑब्व्हियसली या प्रत्येक डिटर्मिनंटचं तुम्हाला तुमच्या भाषेत एक्झाम्पल द्यायला लागेल, सो दॅट तुम्हाला ऍक्च्युली ते पटकन लक्षात येईल आणि पेपरमध्ये पण तुमचं वेगळे पण लक्षात येईल, तुम्हाला जास्त मार्क मिळू शकतील. तुम्हाला हे चारही डिटर्मिनंट कळले. पहिला होता प्राइस, राईट, जर तुम्हाला आठवत असेल आपण काय काय बघितले ते. पहिला होतं प्राइस, मग होतं इन्कम, मग होतं प्राइस ऑफ रिलेटेड गुड्स ऑर सर्व्हिसेस, मग होतं टेस्ट. तुमच्या हे लक्षात आलेत नक्की? हो मॅम. ओके, सो लेट्स गो फर्दर. एक्सपेक्टेशन, मग अशी आपण जे बघत होतो ते, वेन पीपल एक्सपेक्ट दॅट द व्हॅल्यू ऑफ समथिंग विल राईज, म्हणजे कशाची तरी किंमत वाढेल असं पीपल जेव्हा एक्सपेक्ट करतात, दे डिमांड मोर ऑफ इट टुडे. उद्या तांदुळाची प्राइस असं वाढली, वाढेल असं वाटेल तर आपण आजच घेऊ. जसं लॉकडाऊन सुरू होता होता लोकांना वाटलं आता गोष्टी महाग होणार, त्यांनी लिटरली त्याच 2 दिवसात पटापट पटापट सगळं खरेदी करायचा एकदम सपाटा लावला, कारण त्यांनी असं एक्सपेक्ट केलं की उद्याला प्राइस वाढेल आणि त्या एक्सपेक्टेशनमुळे, त्या स्पेक्युलेशनमुळे आजची डिमांड वाढली. येत आहे लक्षात? दॅट हेल्प्स एक्सप्लेन्स द हाऊसिंग ऍसेट बबल इन 2005. आता हा हाऊसिंग ऍसेट बबल काय होता बघा, 2005 मध्ये लोकांनी जी घरं घेतलेली होती, जनरली US मध्ये जास्त, म्हणजे अमेरिकेत जास्त, सो घराच्या प्राइजेस इतक्या वाढल्या पण तरी लोकांना वाटलं की ह्याची रिसेल व्हॅल्यू आपल्याला उद्या जास्त मिळेल, उद्या जास्त मिळेल, उद्या रिसेल व्हॅल्यू जास्त मिळेल. जसं दापोलीत पण लोकांनी वेड्यासारख्या मधल्या काही वर्षांमध्ये इतक्या जमिनी घेऊन ठेवल्या, इतक्या जमिनी घेऊन ठेवल्या, उद्याला रिसेलला व्हॅल्यू मिळेल, उद्याला रिसेलला व्हॅल्यू मिळेल असाच विचार करून. बट बिकॉज दे एक्सपेक्ट दॅट द प्राइस टू कंटिन्यू इन्क्रीज, म्हणजे उद्याला प्राइस वाढतच जाईल, वाढतच जाईल, आणि आज जर मी 5 लाखाला घर घेतलं किंवा 5 लाखाला जमीन घेतली तर उद्याला जाऊन मला त्याची 10 लाख, 20 लाख, 1 कोटी अशी किंमत मिळेल असं ते एक्सपेक्ट करत राहिले. त्यामुळे आजची इस्टेटची डिमांड वाढली. सो मला असं कळलं माझ्या शेजाऱ्याने जमीन घेतली, तिला कमी पैशात मिळाली, मग मी पण घेणार, मग माझ्यावर अशी चेनच तयार झाली आणि त्याने हाऊसिंग बबल क्रिएट झाला त्यातल्या त्यात. ओके,
prices continued increasing until the bubble burst in 2007. म्हणजे ह्या प्राइजेस ज्या लँडच्या होत्या त्या वाढतच राहिल्या, लोक घेतच राहिले जमिनी 2007 पर्यंत. आणि ऍट द एंड 2007 ला हा बबल इतका बस्ट झाला की त्यानंतर कुणीही जमीन घेईना किंवा जमीन घेण्याचा रेट कमी झाला. जर बघितलं असेल दापोली में भी ऐसा ही कुछ हो रहा है की उनकी जो जमीन की खरीदारी है, बिक्री है, वो अचानक से बहुत कम हो रही है, बहुत ही रिसेशन में पहुंच गया है, क्योंकि अब प्राइजेस बढ़ नहीं रहे, अब रीसेलिंग का वैल्यू नहीं मिल रहा है. क्योंकि मैंने 15 लाख को एक ब्लॉक अगर खरीदा था, ब्लॉक या फिर कोई लैंड, तो आज उसकी प्राइस शायद 7 लाख हो रही है, 8 लाख, 10 लाख, मुझे ज्यादा पैसे नहीं मिल रहे. सो दैट इज कॉल्ड हाउसिंग बबल्स. ओके, और ऐसे बबल यूएस में 2005 में आया था, 2007 तक प्राइजेस बढ़ते रहे, लेकिन 2007 में ये बबल बस्ट हो गया. न्यू होम प्राइजेस फेल 22% फ्रॉम देयर पीक. तो कितने थे असा विचार करा, डॉलर सोडून द्या, 262,200 पर्यंत जे प्राइजेस होते ते 22% कमी झाले इन मार्च 2007 टू 2,04,200 इन ऑक्टोबर 2010. म्हणजे जर समजा तुम्ही मार्च 2007 मध्ये 262,000 घर घेतलं असेल आणि तुम्ही विचार करता की पुढे प्राइस वाढेल, मला 5 लाखाला हे घर परत विकता येईल, तर ऑक्टोबर मध्ये याला उतरणीची कळा लागली, म्हणजे कमी झाल्या प्राइस, की माझ्या घराची त्याचीच प्राइस किती झाली, 204,000. म्हणजे आता जर मी ते घर विकलं तर मला नफा होणार नाही, मुझे प्रॉफिट नाही होगा, मुझे क्या होगा, लॉस होगा. दॅट इज कॉल्ड हाऊस बबल. हाउ एव्हर द क्वांटिटी डिमांडेड डिडंट इनक्रीज. प्राइस कम हुए तो आपके लॉ के हिसाब से क्या होना चाहिए, अगर प्राइस कम होता है डिमांड शुड इनक्रीज, लेकिन ऐसे नहीं हुआ, क्वांटिटी नहीं बढ़ा. इवन एज द प्राइस डिक्रीज सेल्स फेल फ्रॉम द पीक ऑफ 1.2 मिलियन इन 2005 टू 3,06,000 इन 2011. तो प्राइस घटते रहे, लेकिन आपका सेल, आपकी डिमांड बढ़ी ही नहीं थ्रू आउट. वो जो 1.2 मिलियन लोग घर ले रहे थे, अब वो कितना हुआ, 3 लाख हुआ. 1.2 मिलियन मतलब 12 लाख. सो 12 लाखावरून 3 लाखावर सेल आला 2011 मध्ये. सो लोकांच्या एक्सपेक्टेशनमुळे डिमांड मध्ये किती चेंज होऊ शकतो याचं उदाहरण लक्षात घ्या. सो वाय डिडंट द क्वांटिटी डिमांडेड इनक्रीज एज पर द प्राइस फॉल. का नाही बरं, प्राइस कमी झाली तरी तुमची डिमांड वाढली. इट्स इन द पार्ट बिकॉज द बॉर्डर इकॉनॉमी वॉज एक्सपिरियन्सिंग अ रिसेशन. म्हणजे जेव्हा युएस इकॉनॉमी मध्ये असं होत होतं किंवा ओव्हरऑल पूर्ण वर्ल्ड इकॉनॉमी मध्ये, तेव्हा जगात रिसेशनचा पिरियड चालला होता. रिसेशनच्या पिरियड मध्ये प्राइजेस कमी होत जातात आणि एकूणच तुमच्या इकॉनॉमी मधली टोटल डिमांड कमी व्हायला लागते. पीपल एक्सपेक्टेड प्राइजेस टू कंटिन्यू फॉलिंग. लोक असाच विचार करतात की उद्या पण प्राइस कमी होईल, म्हणजे मी एखादी गोष्ट खरेदी करून मला त्याचा विकायला, रिसेल करायला काहीही उपयोग होणार नाही. सो ते पहिल्यांदाच खरेदी करत नाहीत आणि अशी चेन सुरू होऊन रिसेशन तयार होते. आणि यामुळे जवळजवळ लाखो लोकांचे जॉब्स गेलेले होते, लाखो लोक अनएम्प्लॉइड झाले होते ड्युरिंग द 2008 रिसेशन. सो दे डिडंट फील अन अर्जन्सी टू बाय होम. त्यामुळे त्यांना कुठली अशी अर्जन्सी नाही वाटली की घर खरेदी करावं. रेकॉर्ड लेवल्स ऑफ फोरक्लोजर्स म्हणजे त्याच्या पीक पॉइंटला जाण्याआधीच लोकांनी त्याचं बिडिंग, त्याचं विकण्याची जी किंमत वाढवण्याची जी कन्सेप्ट असते ती कमी केली. फोरक्लोजर्स एंटर्ड द मार्केट ड्यू टू सब प्राईम मॉर्टगेज क्राइसिस. डिमांड फॉर होम्स डिडंट इनक्रीज अंटिल पीपल एक्सपेक्टेड दॅट इन फ्युचर प्राइजेस विल इनक्रीज. जोपर्यंत लोकांना एक्सपेक्ट नाही करता आलं की आता उद्यापासून प्राइस वाढतील, परवा पुढच्या वर्षापासून, तोपर्यंत ही डिमांड वाढली नाही. देन नंबर ऑफ बायर्स इन द मार्केट. हा फॅक्टर जनरली तुमच्या टोटल डिमांडला एकदम अफेक्ट करतो, ऍग्रिगेट डिमांडला. द नंबर ऑफ कन्झ्युमर्स अफेक्ट ओव्हरऑल ऍग्रिगेट डिमांड, म्हणजे टोटल इकॉनॉमीची डिमांड अफेक्ट केली जाते. ऍज मोर बायर्स एंटर्ड इन टू मार्केट डिमांड राइजेस. जसं पॉप्युलेशन बद्दल आपण म्हटलं, नंबर ऑफ बायर्स म्हणजे काय, तुमची पॉप्युलेशन. पॉप्युलेशन वाढली की तुमची डिमांड वाढणार आहे. दॅट्स ट्रू इवन इफ प्राइजेस डोंट चेंज. प्राइस जरी बदलली नाही तरी तुमची डिमांड वाढतच जाते, कारण
तुमच्यातले कंझ्युमर्स वाढलेले आहेत हे खालचं तुम्ही वाचा, सेम वरच्याच खाली एक्सप्लेनेशन आहे. तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, नंबर ऑफ पीपल आर इन्क्रीजिंग सो डिमांड विल इन्क्रीज. सो पॉप्युलेशन चेंज झाली तर प्राइस चेंज होऊ दे किंवा न होऊ दे, तुमची डिमांड वाढणार किंवा कमी होणार आहे, डिमांडवर त्याचा फरक पडणार आहे. ओके, सो मी तुम्हाला हे पाच फॅक्टर्स एक्सप्लेन केलेत. ओके, आपण कुठले कुठले बघितले एकदा लक्ष द्या. आय गेस पाच नाही, सहा सात येते. एक प्राइस, दुसरं इन्कम, तिसरं प्राइस ऑफ रिलेटेड गुड्स ऑर सर्व्हिसेस, चौथं टेस्ट, पाचवं तिथे नंबर चुकलेत, ओके, फोर्थ वन सॉरी फिफ्थ वन इज एक्सपेक्टेशन्स, अँड सिक्स्थ वन इज नंबर ऑफ बायस इन द मार्केट दॅट इज पॉप्युलेशन. ओके, इथपर्यंत तुमच्या लक्षात आलंय नक्की? यस मॅम. नक्की नक्की, म्हणजे आता कन्फ्युजन नाही होणार, होपफुली हो तरी म्हणारे मित्रांनो, जरा मला बरं वाटेल असं तुम्ही काही म्हणलात तर. मग मला सांगा आता तुम्ही एकेकाने की आपण काय काय शिकलो आज. ओके, पहिली गोष्ट आपण डिमांड एक्सपान्शन आणि इन्क्रीज यातला फरक शिकलो, बरोबर. मला सांगा एक्सपान्शन कधी होतं, प्राइस चेंज, एक्सपान्शन होतं म्हणजे प्राइस चेंज होते का प्राइस कॉन्स्टंट राहते, चेंज की कॉन्स्टंट? चेंज. प्राइस चेंज होते, बाकी फॅक्टर कॉन्स्टंट म्हणजे तुमचं एक्सपान्शन. इन्क्रीज काय? प्राइस वाढते, कमी होते की कॉन्स्टंट राहते? कॉन्स्टंट राहते, करेक्ट. म्हणजेच कॉन्ट्रॅक्शन होतं म्हणजे प्राइस तुमची कमी होत, प्राइस तुमची वाढते, डिमांड कॉन्ट्रॅक्ट होते, कमी होते, बरोबर का चूक? बरोबर. बघा मी काय म्हटलं, तुमची जेव्हा प्राइस वाढते तेव्हा तुमची डिमांड कमी होते, बरोबर, म्हणजेच डिमांड कॉन्ट्रॅक्ट होते. सो तुमची प्राइस वाढल्यावर डिमांड कॉन्ट्रॅक्ट होते, म्हणजेच कॉन्ट्रॅक्शनला प्राइस तुमची फ्लेक्झिबल किंवा वाढणारी कमी पाहिजे, बाकी सगळे फॅक्टर कॉन्स्टंट. हे बरोबर आहे की चूक आहे? करेक्ट. पण मग डिक्रीज मध्ये असताना प्राइस फ्लेक्झिबल असते राईट, डिक्रीज इन डिमांड होते तेव्हा. जेव्हा तुमच्या डिमांड मध्ये डिक्रीज होतं राईट, आपण म्हटलं लेफ्ट वर्ड शिफ्ट होतो आपला कर्व, तेव्हा प्राइस कॉन्स्टंट असते की प्राइस फ्लेक्झिबल असते, चेंज होते? प्राइस कॉन्स्टंट असते. कॉन्स्टंट. कॉन्स्टंट असते की फ्लेक्झिबल? कॉन्स्टंट. नक्की काय? कॉन्स्टंट. ओके, सो कॉन्स्टंट असते, व्हेरी गुड. सो आपण हे फरक बघितले, त्याच्यानंतर आपण डिस्टिंग्विश बघितला इन्क्रीज इन डिमांड आणि डिक्रीज इन डिमांड, बरोबर. इन्क्रीज इन डिमांड होत असेल तर तुमचा जो कर्व आहे तो उजवीकडे वरती सरकतो, राईट वर्ड शिफ्ट होते. डिक्रीज असेल तर लेफ्ट वर्ड शिफ्ट होते, बरोबर. तो वाढतो इन्क्रीज इन डिमांड म्हणजे कुठे शिफ्ट होत? उजवीकडे. उजवीकडे, राईट वर्ड शिफ्ट. ओके, ट्राय टू यूज सम इंग्लिश वर्ड्स. ओके, आणि जेव्हा डिक्रीज होते डिमांड तेव्हा कुठे शिफ्ट होतो तुमचा डिमांड? का लेफ्ट वर्ड. व्हेरी गुड, लेफ्ट वर्ड शिफ्ट होतो. त्याच्यानंतर आपण बघितलं डिटर्मिनंट्स ऑफ डिमांड. ओके, पहिला कोणता डिटर्मिनंट बघितला आठवतोय? प्राइस. प्राइस. प्राइस चेंज होते तशी तुमची डिमांड चेंज होते तुमच्या लॉ ऑफ डिमांड प्रमाणे. दुसरा होता इन्कम. इन्कम, व्हेरी गुड, करेक्ट, इन्कम. त्याच्यानंतर तिसरा होता प्राइस ऑफ रिलेटेड गुड्स. येस येस येस, एकदम करेक्ट, की प्राइस ऑफ रिलेटेड गुड्स दॅट इज सबस्टिट्यूट्स आणि कॉम्प्लिमेंटरी गुड्स, त्यांची जर प्राइस चेंज झाली तर तुमची डिमांड पण चेंज होते. त्याच्या बरोबरीने आपण नंतर बघितला होता कुठला तरी एक छोटूसा पॉइंट तुम्हाला वाचायला दिला होता, टेस्ट. लोकांच्या टेस्ट हॅबिट्स या चेंज झाल्या तर त्याच्याप्रमाणे डिमांड चेंज होते. सो असं विचार करा की मला पहिल्यांदा सारखं गोडच खाणं आवडायचं तर मी जास्त गोड खाणं खात राहीन, गोड पदार्थांची डिमांड करेन, पण अचानक माझी टेस्ट बदलली आणि मला तिखट खायला आवडायला लागलं, सो नमकीन खायला आवडायला लागलं. सो व्हॉट विल आय इट? द आय विल मोर डिमांड मोर फॉर नमकीन किंवा तिखट ना, राईट? टेस्ट चेंज झाल्यामुळे तुमची डिमांड चेंज झाली. आता याच्या बरोबरीने काय चेंज होत आहे बघा, आपण हे चार फॅक्टर बघितले, त्याच्यानंतर पाचवा फॅक्टर काय होता?
एक्सपेक्टेशन काय एक्सपेक्ट करतात लोक ह्याच्यावर डिपेंड करत होतं की तुमची इकॉनॉमीतली डिमांड कशी वाढेल तसं. आणि त्याच्यानंतर सहावा फॅक्टर बघितला आपण, नंबर ऑफ बायर इन द मार्केट. नंबर ऑफ बायर्स इन द मार्केट म्हणजे पॉप्युलेशन. आता मला एक सिंपल क्वेश्चन सांगा. मी तुम्हाला एका हाऊस बबलची माहिती दिली होती, हाऊस बबल या सिच्युएशनची. काही बबलचा हाऊस वगैरे नाही आहे बर का, हाऊस बबलची. तुमच्यापैकी कोणी मला सांगू शकेल की हाऊस बबल मध्ये काय झालं होतं? इज देर एनीबडी, काय प्रॉब्लेम झाला होता? ओके करेक्ट. पण हळूहळू प्राइस कमीच व्हायला लागली बरोबर. येस. सो त्याच्यामुळे काय झालं, बाय द टाइम लोकांनी जी घरं घेऊन ठेवलेली होती त्याची प्राइस कमीच व्हायला लागली. त्यांना रिसेल करताना तोटा व्हायला लागला आणि त्यामुळे लोकांचा विश्वास उडाला इकॉनॉमी वरचा. आणि त्याच्यामुळे 2008 साली खूप मोठ्या प्रमाणावरचं रिसेशन आलं. जी लोक पूर्वी 12-12 लाख घरांची किंवा लँडची डिमांड करत होती, 2011 पर्यंत ती डिमांड कितीपर्यंत येऊन पोहोचली? 3 लाखावर. 2007 साली वाढणाऱ्या या प्राइजेसचा, घराच्या ज्या प्राइजेस वाढत होत्या त्या सगळ्या प्राइजेसचा बबल फुटला आणि रिसेशन इकॉनॉमी मध्ये आलं. त्यामुळे खूप लोकांचे जॉब गेले, एकदम इकॉनॉमी डबघाईला पोहोचल्या. तुम्हाला लक्षात येत आहे नक्की? यस मॅम. ओके, सो आजच्या लेक्चर बद्दल मी तुम्हाला हे सांगितलं. ओके, आता मी तुम्हाला तुमची अटेंडन्सची लिंक पाठवून देते.